रिपरिप पावसात दत्तभक्तांच्या अलोट गर्दी ते दिगंबरा दिगंबराच्या अखंड नामस्मरणात शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एक गुरु हवा असतो व या गुरुची पूजा करण्याचं औचित्य गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेनिमित्त मिळतं. आज दिवसभर पाऊस असला तरी आपल्या गुरुच्या दर्शनासाठी पावसाची तमा न बाळगता हजारो भाविकांच्या हजेरीनं मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला होता. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्यानं श्री क्षेत्र नृसिंहवाड येथील श्री दत्त मंदिर पाण्यात गेलंय. मंदिराला चारही बाजूनं नदीच्या पाण्यानं वेढा दिला आणि सातत्यानं पाणी पातळी वाढल्यानं शनिवारी दक्षिणभर सोहळा झाल्यानं भाविकांच्यासाठी श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या नारायणस्वामी मंदिरात ठेवण्यात आली असून तिथेच मंदिरातील नित्य उपक्रम सेवा पार पडते. दरम्यान रविवार सुट्टीचा दिवस आणि गुरुपौर्णिमा व दक्षिणद्वार सोहळा असा तिहेरी योग जुळून आल्यानं आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी भर पावसात हजारो भक्तांच्या गर्दीत महापूर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे 4:30 काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा सेवा, धूप दीप आरती होऊन इंदुकोटी स्तोत्र व पारंपरिक पद म्हणण्यात आली. गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली. भाविकांनी येथे येऊन गुरुचरणाचं दर्शन घेऊन गुरुपूजन तसेच जप जाप्य अनुष्ठान तसेच अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले. भाविकांच्या सोयीसाठी येथे दत्तदेव संस्थानमार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट TV व्यवस्था, दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, मुफत महाप्रसाद, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानमार्फत असलेल्या महाप्रसादाचा अनेक लोकांनी लाभ घेतला. मेवा मिठाई खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसरात आवश्यक पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यासह चोख बंदोबस्त होता. दत्तदर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणाहून 2-व्हीलर व खासगी 4-चाकी गाड्या आणल्यानं पार्किंगची जागा फुल्ल झाली होती. गुरुपौर्णिमेची गर्दी लक्षात घेता कुरुंदवाड ST आगारानं कोल्हापूर, संभाजीनगर, कागल, इचलकरंजी, सांगली, मिरज, गगनबावडा आदी आगारांच्या साह्यानं सर्वच मार्गावर जादा फेऱ्यांची व्यवस्था केली होती. मराठी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.